नमस्कार, मी सुवर्णा। मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। कसे आहात? मजेत ना? तर आज आम्ही निघालो आहे भानुबा देवाला। भानुबा देव आमच्या इथं मुक्कामी असतो आणि संध्याकाळच्या ठीक 6 वाजता आरती चालू झालेली असते आणि आता आम्ही लगबगीने चाललो आहे आरतीसाठी। आमच्या इथं भानुबा देव आलेला आहे, तो कोयाळणीचा आहे आणि दरवर्षीच आमच्या इथं मुक्कामी येतो आणि ज्या दिवशी देव आमच्या वस्तीवर येतो त्या दिवशी असं वाटतं की आम्ही सणच साजरा करतो आहे, कारण आम्ही स्वच्छता करतो, गोडाधोडाचं जेवण करतो, परत देवाबरोबर आल्या पाहुण्यांना चहापाणी होतो। त्याच्यामुळं असं वाटतं की भानुबा देव आला की जसं काय आमचा उरूसच भरला आहे। आणि ज्या दिवशी देव येईल त्या दिवशी आमच्या वस्तीमध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं। हा असं आहे का? आज भानुबा देव आल्यामुळं आमच्या वाडीमध्ये जत्रेचं स्वरूप आलेलं आहे। बघू शकता गर्दी किती आहे। भानुबा देवाच्या पालखी डोळ्याने किती लाईक होगा कितीला आहे? दिसला Yeah.
हा आली पाहिजेत अरे वा पहिल्यांदाच वाडीमध्ये कपडे विकायला आलेत थंडीसाठी छान आहेत ना कपडे इथे कलच खूप छान छान दिसत आहेत आणि मी घेणार आहे हे दोन घेतले आणि हे दोन घेणार आहे हे आहे 10 ला 1 20 ला 2 ओ बाळासाठी तो टेडी घ्या ना किती छान आहे हा तुम्ही असंच म्हणता आणि घेत नाही मला तर फक्त काहीच नाही घेतलं कलचच घेतलाय छान आहे तर कलच वैष्णवी नाही आली वैष्णवी घरीच आहे बाळापाशी इकडे का नाही आली तिला छोटे आहे का बाळ काय घेतलं तू दाखव ना मला काय घेतलं कलच स्वतःसाठी आणि मम्मीसाठी मम्मीसाठी मम्मी नेलं तरी काय आवडत नाही कितीला म्हटली 5 ला 1 एवढी एवढी सा अग बाई नेट दे मग नाही द्यायचं का तुला जाऊ दे बाई ना चला ते बघा सुंदर सुंदर बावले आणि बावल्यामध्ये अगं यांनी पैसे ठेवले 200 रुपये इथे तर चक्क 2000 रुपये ठेवलेत कस परवडत त्यांना 100 रुपयामध्ये द्यायला